जिल्हा परिषदेच्या विकास कामात पत्रकारांचं मोलाचं योगदान असल्याचं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. 6 जानेवारी रोजी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या वतीनं शिवरत्न सभागृहात जिल्हा परिषद बीट पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, लेखा व वित्त अधिकारी अजय सिंह पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जावेद शेख, बांधकाम कार्यकारी अभियंता प्रताप कदम, सहाय्यक लेखाधिकारी कैलास कुंभार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, आरोग्य विभागाचे माध्यम अधिकारी रफिक शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जिल्हा परिषद बीट पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. इन सोलापूर न्यूज चॅनलचे पत्रकार रविकांत बगले, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राजकुमार सारोळे, संतोष अचलारे, संगमेश जेवरे, अमोल साळुंखे, प्रशांत कटारे आदी पत्रकारांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला. दरम्यान पुढे बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पत्रकार क्षेत्राला मोठी परंपरा असून लोकांपर्यंत प्रत्येक माहिती प्रभावीपणे पोहोचवण्याचं काम पत्रकारिता क्षेत्रातून घडतंय, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचं त्यांनी सांगितलं. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वाढलेली असली तिथे प्रगत समाज प्रगत देश झाला असला तरी लोकांपर्यंत माहिती प्रभावीपणे पोहोचणे, लोकांपर्यंत बातमी प्रभावीपणे पोहोचणे, लोकांना विचार करायला प्रवृत्त करणे, लोकांना वैचारिक चळवळीमध्ये सहभागी करून घेण्यामध्ये पत्रकाराचा जो रोल आहे तो पूर्वी जसा होता तो आजही राहणार आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. त्याबद्दल माझ्या मनामध्ये आणि कुणाच्याच मनामध्ये किंचित शंका राहण्याचं काही कारण नाही. आणि या सगळ्या भूमिकेमध्ये आपण काम करताय, आपल्याला बऱ्याच अडचणीला सामोरं जावं लागतंय, बरेच प्रश्न आहेत, बऱ्याच अडचणी आहेत. त्या माध्यमातून शेवटी तुम्ही आम्ही जनतेसाठी आहोत, तुम्ही आम्ही एकमेकाचे सहकारी एकमेका सहाय्य करू आपले धरू संपंत या पंक्तीप्रमाणे आपण जिल्ह्यामध्ये काम करतोय. आणि मी इतर जिल्ह्यातल्या माझ्या सीओ बॅचमॅन किंवा कलेक्टर बॅचमॅनला बोलताना मी आवर्जून एक सांगत असतो की सोलापूर जिल्ह्यातले पत्रकार हे खूप चांगले आहेत. या प्रसंगी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनीही पत्रकारांच्या कार्याचा गौरव करत मनोगत व्यक्त केलं. काम करतो हे जनतेसाठीच काम करतो, आमच्याकडनं जनतेपर्यंतच्या ज्या योजना आहेत त्या आम्ही पोचवायला प्रयत्न करतो. तुम्ही गाळागाळातून जनतेचे जे प्रश्न आहेत ते आमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करता आणि या सर्वांचा जनतेसाठी आपण तुम्ही आणि आम्ही दोन्ही मिळून आपण एक गोड कार्यक्रम करतो हा उद्देश आहे आमचा. जास्त जर बोलता आज या कार्यक्रमासाठी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या दिनाच्या तुमची शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. दर्पण हे जे वृत्तपत्र होतं ते दोन भाषेमध्ये प्रकाशित होत, मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये प्रसिद्ध झालेले मराठीचं पहिलं वृत्तपत्र होतं. त्याच्यामध्ये मराठीतून एवढ्यासाठी असायचं की ते जे महाराष्ट्रीयन वाचक आहेत त्यांना कळावं म्हणून मराठी होते आणि ते काय लिहिला आहे तो मॅटर इंग्रजांना कळावा कारण ब्रिटिशांची किंवा राजवट होती म्हणून तो इंग्लिश मध्ये दोन भाषेत झालेलं हे पहिलंच महाराष्ट्राचं वृत्तपत्र आहे. आणि त्यांच्या या कार्याला एक त्यांच्या कार्याचा गौरव करावा, त्यांच्या कार्याचं स्मरण करावं म्हणून हा एक पत्रकार आपण साजरा करतो. दरम्यान माध्यम अधिकारी रफिक शेख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सचिन सोनवणे, पत्रकार मित्र संजय अंबोले आदींचा सत्कारही या प्रसंगी करण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांचा 6 जानेवारी रोजी वाढदिवस असल्यानं त्यांचाही मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. आणि आम्ही ज्यावेळेस राज्यस्तरावर बातम्या किंवा हे बघतो विकास संघाच्या अनुषंगाने असेल, कोरोनाच्या संदर्भातलं असतील, तर ह्याचं मोठं योगदान आपल्या पत्रकारितेमुळे सोलापूर जिल्हा परिषदेला चांगली दिशा मिळालेली आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या जोमानं सुरू आहे वरचेवर. विकास पत्रकारिता हा एक मोठा अंग पत्रकारितेमध्ये आलेला आहे. डेव्हलपमेंट युनिटच्या संदर्भात मोठी चर्चा सुरू असताना आज बाळशास्त्री जांभेकरांचा जन्मदिन पत्रकार ज्या फोर पीस्टील समजल्या जातात त्याच्यामधला एक चौथा खंब लोकशाहीचा म्हणून पत्रकारितेला अनन्यसाधारण अशा पद्धतीचं महत्व आहे.